लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून धावपट्टी बरोबरच विमानतळाची रडार यंत्रणा आणि इतर सुरक्षेच्या यंत्रणांच्या तपासणीचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याने विमानतळावरून डिसेंबर महिन्यात हवाई दलाच्या सुखोई विमानाचे पहिल्यांदा उड्डाण होणार असल्याची आनंद वार्ता सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सिडको कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात दिली आहे. लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ 1160 हेक्टर जमिनीवर उभारले जात आहे. भूसंपादन आणि इतर तांत्रिक कारणांमुळे विमानतळावरून प्रत्यक्ष उड्डाण होणार की नाही याबाबत साशंकता होती, मात्र गेल्या 3 वर्षात या विमानतळाच्या बांधकामाला वेग आला आहे. पहिल्या टप्प्यातील धावपट्टीचे काम पूर्ण झाल्यावर विविध चाचण्या सुरू आहेत. मागील महिन्यात विमानतळ धावपट्टीपासून काही अंतरावरून वैमानिकाला धावपट्टीची अचूक माहिती व्यवस्थित मिळते का याची चाचणी घेण्यात आली. यासाठी 3 दिवस धावपट्टीचा काही अंतरावरून लहान विमानांची वेगवेगळी उड्डाणे उडवण्यात आली. विमानतळ प्रकल्पाची इतर कामे अंतिम टप्प्यात असून मार्च 2025 या विमानतळाचा पहिला टप्पा मालवाहू वाहतुकीसाठी खुला केला जाईल असेही पुन्हा व्यवस्थापकीय संचालक सिंघल यांनी कर्मचाऱ्यांसमोर घोषित केले. विमानतळावरून 3 महिन्यात सुखोई या हवाई दलाच्या लढाऊ विमानाचे उड्डाण होणार असल्याच्या बातमीमुळे नवी मुंबईच्या बांधकाम व्यवसायाला चालना मिळणार आहे.